हिंगोली आणि परभणी जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या येलदरी धरणात केवळ 29% पाणीसाठा शिल्लक आहे. दरवर्षी या धरणात 50% पाणीसाठा शिल्लक असतो, मात्र यावर्षी पाणीसाठा कमी झालाय. हिंगोली, नांदेड, परभणी या जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या येलदरी धरणात पाणीसाठा कमी झाल्यामुळं पाणी टंचाईचं संकट निर्माण झालंय. येलदरी धरण परिसरात याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी. हिंगोली जिल्ह्यात यावर्षी तापमानात वाढ झाल्यामुळे आणि जिल्ह्यात पाऊस कमी झाल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील तिन्ही धरणाच्या पाणी पातळीमध्ये कमालीची घट झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिंगोली आणि परभणी जिल्ह्याच्या सीमेवर असलेलं येलदरी धरण या धरणामध्ये देखील कमालीची घट झालेली आहे आणि या धरणातून हिंगोली असो, परभणी असो, नांदेड असो या तीन जिल्ह्यांना पाणीपुरवठा होतो. मात्र या धरणामध्ये केवळ आता 29% पाणी साठा आहे. बघू शकता की मी या धरण परिसरामध्ये आहे. हे जे आहे ते येलदरी धरण आहे आणि गेल्या वर्षी या धरणामध्ये 50% वर पाणी साठा होता. मागील अनेक वर्षाच्या तुलनेनंतर यावर्षी जे आहे ते या धरणामध्ये केवळ आता 28.88% जे आहे ते या ठिकाणी पाणी साठा आहे. बघू शकता की या धरणामध्ये आपल्याला वाटत असेल की मुबलक पाणी साठा असेल, मात्र धरणामध्ये केवळ 19% पाणी साठा असेल त्या ठिकाणी पाहायला मिळते. बघू या धरणावरती या परिसरातील शेतकरी अवलंबून आहेत. मात्र यावर्षी पाऊस कमी झाला आणि धरणाचं पाणी कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना देखील याचा मोठा फटका बसलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील या ठिकाणी सेनगाव असो, औंढा असो, वसमत असो या शहरांना देखील या धरणां या येलदरी धरणाचं पाणी सिद्धेश्वरमध्ये जातं, या देखील पाणीपुरवठा होतो. मात्र आता पाणी साठा जे आहे ते कमी झाल्यामुळे हिंगोली जिल्ह्यावरती भीषण पाणी टंचाई संकट निर्माण झालेलं आहे आणि प्रत्येक गावामध्ये जिल्ह्यामध्ये महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आलेली आहे. आणि आता लवकर जर मान्सून आला नाही तर हिंगोली जिल्ह्यांना पाणी टंचाईचा आणखी सामना करावा लागणार आहे. कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.